पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा दिल्यानंतर आता आपण बघू शकता की भाजपकडून आत्मनिर्भर चहा माझी मुंबई स्पेशल आत्मनिर्भर चहा ची योजना आखली जाते. आपण बघू शकता कशा या पद्धतीने जो हा स्टॉल जो आहे तो आत्मनिर्भर स्पेशल चहा व बन मस्का अशा पद्धतीचा हा स्टॉल लावलेला आहे. आणि मुंबईत जे भाजपचे बेरोजगार तरुण आहेत त्यांना खऱ्या अर्थाने हा रोजगार देण्याची ही योजना आहे. आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने या आत्मनिर्भर चहाचा स्टॉल आहे तो आता बेरोजगारांना देण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी सर्व सहकार्य जे आहे ते करण्यात येणार आहे. आणि इथे आता या स्टॉलचं उद्घाटन देखील होणार आहे. आणि या स्टॉलचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने ही सर्व आत्मनिर्भर चहाची टपरी आहे. आणि मुंबईमध्ये आता आत्मनिर्भर चहाची टपरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कुठेतरी बेरोजगारांना रोजगार देण्याची ही संकल्पना आहे. आपल्यासोबत याच टपरीचे ज्यांनी खरं तर ही संकल्पना मांडली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल आत्मनिर्भर भारतची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर आता आत्मनिर्भर चहा काय सांगाल? मी स्वतः पण मला रोजगार नाही आहे, माझा बिझनेस होता पण लॉकडाऊनमुळे मी त्यात थोडं लॉस झालो. आणि नंतर मग मी चहाचं स्टॉल टाकायचा संकल्प केला पण त्यानंतर मला आमच्या भाजपा OBCचे अध्यक्ष नरेंद्र गावकर साहेब यांनी मला प्रेरणा दिली. मला सांगितलं की तुला पक्ष सपोर्ट करेल आणि तुझ्यासारखे जेवढे बेरोजगार आहेत त्यांना आपण आत्मनिर्भर करू. म्हणून त्यांनी मला संकल्पना दिली की आपण आत्मनिर्भर चहाचा निर्माण करू मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. 2-3 महिन्यामध्ये सगळं सेटअप उभा केला आणि मग आम्हाला पक्षाने सुद्धा संपूर्ण सहकार्य केलं. जे बेरोजगार तरुण आहेत भाजपचे कार्यकर्ते त्यांना कोणत्या पद्धतीची तुम्ही मदत करणार? ह्या स्टॉलसाठी नेमका किती खर्च येतो आणि कशा पद्धतीची ती मदत असते? ह्या स्टॉलला कमीत कमी 1 लाखाचा खर्च येतो. आणि जर जो कोण बेरोजगार आपला कार्यकर्ता असेल BJP चा त्याला वॉर्डमध्ये ते स्वतःची कुठे जागा असेल बाबा तिथे कोणी कंप्लेंट करू शकत नाही किंवा त्रास देऊ शकत नाहीत अशा ठिकाणी तो स्टॉल टाकू शकतो. त्याला आम्ही सहकार्य करू. मुद्रा माध्यमाच्या माध्यमातून आम्ही त्याला सहकार्य करू आणि पक्ष त्यांना संपूर्ण त्यामध्ये सहकार्य करेल. नेमकं ह्याच्यात काय काय आहे मला आत्मनिर्भरमध्ये तुम्ही थोडक्यात दाखवा नेमकं कशा काय काय नेमकं मशिनरी दिल्या नेमकं काय असणार हे आत्मनिर्भर चहा? म्हणजे ही मशीन मागवलेली आहे गुजरातवरून आणि या मशीनीमध्ये प्रत्येक ही वाफेवर जी मशीन आहे या मशीनमध्ये चहा कॉफी बनत नाही, आपण आपले हिशोबाने बनवतो. हे फक्त त्याला ही स्टीम जे आपण म्हणतो आपण एक दूध घेतलं दूधमध्ये चहा पावडर टाकली ही फक्त स्टीम होते आणि 2 मिनिटांमध्ये चहा तयार होते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक टी, रोज टी, लेमन टी, फ्लेवर टी, आईस्क्रीम टी, चॉकलेट टी सर्व प्रकारची चहा इथे मिळते. कॉर्पोरेट लेवलला पण जे जे चहा लागते ज्या प्रकारची ते सर्व प्रकार या मशीनद्वारे आम्ही बनवतो. तरी आता तुमच्याकडे नेमकं असे किती अर्ज आलेत का आत्मनिर्भर चहासाठी? काही तरुणांचे अर्ज आहेत का? आणि किती नेमकी तुमची संख्या असणार आत्मनिर्भर चहाच्या स्टॉलची? आता हे उद्घाटन फक्त आहे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते आणि नंतर मग गावकर साहेब ज्या प्रकारे करतील मार्गदर्शन त्यानंतर मग आम्ही सगळं तुम्हाला टोटल जे कसं करणार काय करणार हे नंतर मांडू. नेमकी किंमत काय असणार आहे चहाची? चहाची किंमत कुल्हड चहा 10 रुपये आणि तोच कपात चहा 8 रुपये. नक्कीच आपण बघतोय कुल्हड चहा आणि आत्मनिर्भर चहा इथे ठेवण्यात येणार आहे. आणि आपण बघतोय मुंबईमध्ये कुठेतरी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ही भाजपची एक नवी मोहीम आहे. आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत त्या ज्यांच्याकडे लॉकडाऊनमध्ये ज्यांचा रोजगार गेलेला आहे त्यांच्यासाठी आता हा आत्मनिर्भर चहा जो आहे तो फायदेशीर ठरणार आहे. सुशांत सावंत, हिंदुस्तान पोस्ट, मुंबई.